सई तामनकर या मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. बिंदास अभिनेत्री म्हणून सई तामनकर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ओळखल्या जातात. सई तामनकरचा जन्म 25 जून 1986 रोजी महाराष्ट्रातील सांगली या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नंदकुमार तामनकर आणि आई मृणालिनी तामनकर आहे. त्या मूळच्या सांगली या गावचे आहेत. त्यांनी सावरकर प्रतिष्ठानमध्ये शिक्षण घेतले. ती राज्यस्तरीय कबड्डीपट्टू होती आणि कराटेमध्येही नारंगी रंगाचा पट्टा मिळवला होता. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तसेच ती चिंतामणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिच्या शैक्षणिक कारकीर्द फार उत्तम होती. कॉलेजमध्ये अनेक नाटक व एकांकिकामध्ये भाग घेत होती. तिच्या आईच्या मित्राने दिग्दर्शित केलेल्या नाटकातून ती अभिनयात उतरली. तिचे दुसरे नाटक आधे अधुरे यांनी महाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकाविला. त्यांच्या नाटकामधील कार्यक्रमानंतर त्यांनी मराठी टेलिव्हिजन कार्यक्रमातून भूमिका दिल्या गेल्या आणि या गोजीरवाण्या घरात, अग्निशिखा, सतीरे आणि कस्तुरी या चित्रपटात त्यांनी चांगल्या भूमिका केली. 2008 तामनकरने सुभाष घईच्या क्राईम थ्रिलर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मुख्य भूमिका घेऊन ऑन स्क्रीन पदार्पण केले. त्याच वर्षी तिने सनाई चौघडे याच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सई तामनकर यांनी आमिर खानच्या गजनी या हिंदी चित्रपटात देखील चांगली भूमिका केली. त्यामध्ये सईने सुनीताची मैत्रीण होती. एंट्री पुढे धोका आहे या शीर्षकातील नो एंट्रीच्या मराठी रिमेकमध्ये बिपाशा बासूच्या बॉबी व्यक्तिरेखाचा रोल त्यांनी घेतला. 2013 प्रदर्शित झालेल्या स्वप्न जोशील यांच्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने सई या मराठी चित्रपटसृष्टीत नवीन ओळख मिळवून दिली. त्यामध्ये त्याने केलेली ऍक्टिंग सर्वांना खूप आवडली. 2015 ती आदित्य सरपोतदार दिग्दर्शक क्लासमेटमध्ये दिसली. पुढे हंटर या बॉलिवूडमध्ये तिची ज्योत्स्ना ही भूमिका चांगलीच गाजली. नंतर 2016 तिने सचिन कुडाळकर दिग्दर्शित सुंदर मध्ये काबिरीची भूमिका साकारली. त्यात तिचे अभिनयाचे कौतुक झाले. त्याच वर्षी ती फॅमिली कट्टामध्येही दिसली होती. 2018 ती लव सोन्यामध्ये अंजली नावाच्या भूमिकेसाठी तिला 10 किलो वजन वाढवावे लागले. 2019 अमे वाघ तिच्यासोबत गर्लफ्रेंड या चित्रपटामध्ये ती दिसली. सई तामनकरने नुकतंच नेटफ्लिक्सवरील मिमी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यात पंकज त्रिपाठी, क्रिटी सेनॉन प्रमुख भूमिकेत दिसले होते. यांचा हा चित्रपट टेलिग्रामवर लीक झाल्याने ठरलेल्या तारखेच्या 2 दिवस आधीच प्रदर्शित करण्यात आला होता. सई तामनकरचा वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने हंटर लव सोनियो या हिंदी चित्रपट काम केले आहे. नुकतीच ती मिमी या हिंदी चित्रपट पाहायला मिळाली. सने सोगडे हा सईचा पहिला चित्रपट. मराठीतील बोर्ड अभिनेत्री म्हणून सई ख्याती काही नवीन नाही. ती तिच्या नो एंट्री पुढे धोका आहे या चित्रपटामुळे बिकिनी सीनमुळे सई बरीच चर्चेत आली. इतर अभिनेत्रीपेक्षा सई नेहमीच आपल्या बिंदास्त लाईफस्टाईल आणि अप्रतिम अभिनयामुळे चर्चेत असते. सई तामनकर आणि अमय गोसावी यांचे लग्न 15 डिसेंबर 2013 झाले होते. अमय हा देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. तो एक प्रोड्युसर असून त्याची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी आहे. सई आणि अमय हे दोघे एका क्षेत्रातील असले तरी या दोघांनी कधी एकत्र काम केले. सई आणि अमय यांनी प्रेमविवाह केला होता. 3 वर्षाच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले होते. सई आणि तिच्या पतीमध्ये सगळे काही सुरळीत सुरू आहे असं तिच्या फॅनचा समज होता. पण सई आणि तिच्या पतीचा 1.5 वर्षापूर्वीच घटस्फोट झालेला आहे. अमय आणि सईचे खूप चांगले पटत होते. त्यांनी अनेक वेळा प्रसारमाध्यमांना एकत्र मुलाखती देखील दिल्या आहेत. तिने या मुलाखतीच्या दरम्यान अमय तिला तिच्या प्रोफेशनमध्ये प्रचंड सपोर्ट करत असल्याचे सांगितले होते. तिच्या लग्नानंतर तिने हंटर या सिनेमात काम केले होते. सईने ब्लॅक अँड व्हाईट, सने चौघडे, पिकनिक, गजिन दुने 4:45, अजब लग्नाची गजब गोष्ट, सोन्याचे शहर, लालबाग परेल, मिशन इम्पॉसिबल, रिटा, नो एंट्री पुढे धोका आहे, छकास, राडा, 2 घडीचा दाव, दुनियादारी, टाइम प्लीज, अनुमती, मंगलाष्टक, वन्स मोर, तेंडुलकर आउट, अशा एका बेटावर, गुरुपौर्णिमा, पोर बाजार, प्यार वाली लव स्टोरी, पोस्टकार्ड, क्लासमेट, हंटर, तुहिरे, धुराळा या सिनेमात काम केलेले आहे. सई तामनकर यांच्या अभिनय कारकिर्दीत तिला आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सईच्या आगामी चित्रपट कधी भेटीस येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. तर त्यांना मिळालेल्या पुरस्काराच्या विषयी आपण जाणून घेऊया. 2015 सर्वाधिक नैसर्गिक कामगिरी जी गौरव, 2015 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री गुरुपौर्णिमा संस्कृतिक कला दर्पण, 2015 सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री क्लासमेट NIFF मराठी न्यूज मेकर अचीवर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, 2015 क्लासमेट महाराष्ट्र फेवरेट कोण सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री, 2015 फेमिना मासिकाच्या मुखपृष्ठावर 2 वैशिष्ट्यकृत होणारी पहिली मराठी अभिनेत्री, महाराष्ट्र अचीवर्स पुरस्कार 2018 टाइम्स फॉर वुमन अवॉर्ड मराठी सिनेमा तरुण अचीवर्स पुरस्कार.